पुढे एक मोठी बातमी समोर येते. नीटच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसल्याची धक्कादायक घटना समोर आली. नीट परीक्षेत चक्क राजस्थानच्या मुलीने महाराष्ट्रातल्या मुलीची परीक्षा दिल्याचं समोर आलं. नवी मुंबईमधील एका मुलीच्या नावानं डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे. नवी मुंबईमधील डीवाय पाटील विद्यालयात ही घटना घडली आहे. नीट परीक्षेत एका विद्यार्थिनीच्या नावानं राजस्थानची डमी विद्यार्थी परीक्षा देत असल्याची बाब सुपरवायझरच्या लक्षात आली. चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. डमी विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि तिच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एक्झाम दिलेली होती. ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावर ती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती. तिच्याबाबत सदरची मुलगी ही राजस्थानची आहे आणि तिने यापूर्वी असे केली असण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत.